नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण नागरिक शास्त्र या विषयाचं चौथा प्रकार मूलभूत हक्क याविषयी माहिती बघणार आहोत. मूलभूत हक्क म्हणजे काय, नेमकं कोणाला हे हक्क मिळतात, ते आपल्याकडून ते हिरवून घेऊ शकतात का, जर आपल्याकडून ते हिरवून घेतले तर आपल्याला त्याचे दात कुठं मांगता येईल, या सर्व अभ्यास आपल्याला या पाठामध्ये करायचा आहे. बघावर हे तुम्हाला चित्र दिसत असेल, त्यामध्ये एक मुलगा आणि एक मुलगी एक फलक घेऊन उभे आहे. त्या फलकावर काय लिहिलेलं आहे, शिक्षण हा आमचा हक्क आहे. त्याचबरोबर दुसरं चित्र, त्यामध्ये दोन कामगार आहेत. ते दोन कामगार त्या ठिकाणी त्यांनी सांगितली की या फलकावर लिहिलेलं आहे की किमान वेतनाची हमी आम्हाला मिळाली पाहिजे, तो आमचा हक्क आहे. त्याचबरोबर तिसरं चित्र त्या ठिकाणी दिलेलं आहे, दोन आदिवासी महिला त्या ठिकाणी आहेत आणि ते काय म्हणतात त्यांच्या फलकावर की जंगल व वन संपत्तीवर आमचा हक्क आहे. या बाबी तुम्ही वर्तमानपत्रामध्ये किंवा टीव्हीवर किंवा इतरत्र तुम्ही बघितलेल्या असेल. एखाद्या मोर्चामध्ये किंवा आंदोलनामध्ये या प्रकारचे फलक तुम्हाला बघायला मिळतात. तर तुम्हाला माहिती आहे का मुलांनो, की मुलाचा जन्म झाल्यानंतर त्याला काही हक्क प्राप्त होतात. तुम्ही म्हणाल की ते कोणते, तर पहिला हक्क त्याला प्राप्त होतो की जगण्याचा. त्यानंतर दुसरा हक्क त्या ठिकाणी त्याला उत्तम आरोग्य मिळावे यासाठी समाज आणि प्रशासन हे त्याला त्या ठिकाणी सहकार्य करत असते. त्याचबरोबर प्रत्येक नागरिकाला अन्याय, शोषण, भेदभाव, वंचितता यापासून जर व्यक्तींना संरक्षण मिळाले तरच व्यक्ती आपल्यातील गुणांचा आणि कौशल्यांचा विकास करू शकतील. स्वतःचा आणि संपूर्ण लोकसमूहाचा विकासासाठी पोषक परिस्थिती त्या ठिकाणी परिस्थितीची मागणी करणे, त्यासाठी सुद्धा आग्रह धरणे म्हणजेच आपला हक्क होय.